श्री स्वामी समर्थ। सो फायनली खूप दिवसापासून जी इच्छा होती दुसरी, ती म्हणजे पळसदरी मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन करायची, जी रविवारी मी जाऊन आले, त्यामुळे चला आपण स्वामींचं दर्शन इथे करूया। खूप नाव आहे, खूप वैशिष्ट्य आहे या मठाचं, ते म्हणजे 22 दिवस स्वामींचं इथे वास्तव्य होतं। 22 दिवस स्वामी इथे विश्रामासाठी थांबले होते जेव्हा ते पुण्याहून मुंबईसाठी निघाले होते तेव्हा। सो त्याची पूर्ण माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला या मठाची पूर्ण माहिती मिळेल, हे मठ कसं बांधलं गेलं वगैरे। सो जेव्हा तुम्ही पळसदरी मठाला स्टेशनला उतरता तेव्हा उजव्या बाजूला एक खाली जायची एक पायवट आहे, खाली रस्ता आहे, स्टेशनच्या बाजूलाच आहे उजव्या साईडला, तिथून चालत चालत तुम्ही मठापर्यंत पोहोचू शकता। सो रिक्षाने पैसे द्यायची गरज नाही, कारण का रिक्षावाले खूप चार्ज करतात, 100 रुपये 150 रुपये। पळसदरी स्टेशनपासून मठापर्यंत जायला 100 रुपये घेतात, आणि जर तुम्ही कर्जतपासून मठापर्यंत जात असाल तर 150-200 रुपये हमखास घेतात। शेअरिंग तुम्हाला रेअरली मिळेल, कारण का शेअरिंगसाठी खूप वेळ थांबावं लागतं, आणि डायरेक्ट गेलं तर एवढे चार्ज तुम्हाला करावे लागतात। सो हे जाताना एक मंदिर आम्हाला दिसलेलं, पण आम्ही थांबलो नाही, आम्ही गेलो पुढे। सो हां, तर पळसदरी स्टेशनपासून मठापर्यंत हार्डली 10-15 मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे, तुम्ही आरामात जाऊ शकता। ऊन खूप असल्यामुळे कॅप आणि सनग्लासेस कॅरी करा। आपण होतो की वॉकेबल डिस्टन्स आहे, आणि चालता चालता आजूबाजूचा जो नजारा आहे तो एवढा सुंदर आहे, तुम्ही एन्जॉय करून करत करत जाऊ शकता। जसं की आपण गावाला कसं पायवाटने जातो, आजूबाजूला झाडं झुडपं असतात, सो सेम फील येतं इथे। हार्डली 10-15 मिनटं तुम्ही मठात पोचून जाल। आणि इथे बघा, बघू शकता इथे खूप सुंदर आहे, पावसात गेलात तर एक नंबर दृश्य वाटेल तुम्हाला ते, त्यामुळे खूप छान आहे। मी तर सजेस्ट करेल की ते रिक्षाला 100 दृश्य घेण्यापेक्षा हा निसर्गाचा आनंद लुटत लुटत तुम्ही मठापर्यंत पोचा। सो आम्ही आता इथे आलो, इथे जवळच तुम्हाला विहीर दिसते, तर आम्ही तिथे पण नाही थांबलो, आम्ही गेलो पुढे। सो हां, आता मी ते पळसदरीला कशी आली, मी डोंबिवलीवरनं कर्जत ट्रेन पकडली 10:30 सकाळी, कारण का फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, खोपोली ट्रेन असते जी पळसदरीला थांबते डायरेक्ट जर तुम्ही बघत असाल तर। पण मी विचार केला की महाप्रसाद वगैरे पण आहे, रविवारचा महाप्रसाद असतो तिथे, गुरुवारी आणि रविवारी महाप्रसाद असतो, त्यामुळे आवर्जून जावा या दिवशी, गर्दी असेल पण ठीक आहे। सो मी 10:30 कर्ज, हे बघा समोर दिसतं आहे स्वामींचं मठ, आपण आलो चालत चालत फायनली पोचलो। 10:30 कर्जत पकडली, 11:30 मी कर्जतला उतरले, आणि कर्जतवरनं पळसदरी म्हणजे कर्जतवरनं खोपोली ही अर्ध्या अर्ध्या तासाने तुम्हाला ट्रेन मिळते, त्यामुळे मी जेव्हा 11:30 उतरली 12:00 मला खोपोली ट्रेन मिळाली, आणि 5 मिनटात मी पळसदरीला पोचले। सो आहे प्रवास, आणि तिकिटाचा खर्च हल्ली 50-60 रुपये, त्याच्यानंतर पुढे तुम्ही 10 मिनटं चालतच जाणार आहात, त्यामुळे 150-200-300 रुपये खर्च करायची काही गरज नाही आहे। मस्त निसर्गाचा आनंद लुटत लुटत मठापर्यंत पोचा, स्वामींचं दर्शन घ्या। सो फायनली वी आर हिअर, स्वामींचं दर्शन करूया चला। इथे बाहेरच स्टॉल आहेत, तुम्ही स्वामींची मूर्ती घेऊ शकता, प्रसाद घेऊ शकता, खूप सुंदर सुंदर आहे। मठात जाण्याआधी नेहमीप्रमाणे आपण इथे पाय धुवायचे, हातपाय धुवायचे, आणि मग आतमध्ये मठामध्ये प्रवेश करायचा। सो आम्ही हातपाय धुवून पुढे आलो, रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती, लाईन होती दर्शनासाठी। सो आम्ही काहीतरी 12:30 च्या आसपास मठामध्ये पोचलो, आणि महाप्रसाद तिथे 12 ते 1:30 काहीतरी आहे, 12 ते 1:30 महाप्रसाद असतो दुपारी, आणि संध्याकाळीसुद्धा असतो। तर आम्ही ते लाईनीत उभं राहिलो। मी ॲक्च्युली विचारलं होतं की सेवेसाठी काही मिळेल का मला, पण अनफॉर्च्युनेटली मला ते नाही मिळालं। म्हणजे खूप इच्छा होती काहीतरी सेवा मिळेल, पण नंतर मला एक सेवा मिळाली जेव्हा मी गाभाऱ्यात पोचले। मी ती सेवाच म्हणेल, कारण का स्वामी कृपे स्वामींच्या दरबारात येऊन, स्वामींच्या मठामध्ये येऊन जे काही तुम्हाला स्वामींसाठी करता येतं ना, ती माझ्यासाठी सेवाच आहे। सो मी जेव्हा गाभाऱ्यात गेले तेव्हा मला तिकडच्या गुरुजींनी 5 अगरबत्त्या दिल्या, आणि सांगितलं की तिकडे लावा म्हणून। सो खूप छान वाटलं, बाकी काही मिळालं नाही करायला, पण ॲटलिस्ट स्वामींपुढे एक अगरबत्ती 5 अगरबत्ती लावण्याचं भाग्य मिळालं, तो मी खूप खुश झाली। हे बघा खूप सुंदर मठ आहे,
इथे तीन रांगा आहेत. सो हे गुरुकक्ष म्हणून आहे, ते स्वामींचा फोटो आहे. सो आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये कॅमेरा अलाऊ नाही आहे, पण मी बाहेर येऊन शूट केलं आहे, त्यामुळे मी आतल्या स्वामींचं दर्शन तुम्हाला नक्की दाखवणार. हे पहा, मी दर्शन घेऊन बाहेर आले. हे स्वामींचं मूर्ती आहे. तुम्ही या मठाची माहिती, हे मठ कसं बांधलं गेलं, मठ बांधताना स्वामींनी काय काय प्रचिती दिली आहे, हे सगळं मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा. खूप शांत वाटतं मठात बसून. हे बाजूलाच महाराजांचं शेज घर आहे, इथे महाराज विश्राम करायचे, जसं आपण अक्कलकोटला बघितलेलं तसं. वटवृक्ष मंदिरामध्ये सुद्धा शेज घर आहे. इथे अन्नदान केलं जातं सेवा म्हणून, त्यामुळे जर तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर इथे नावनोंदणी असते. वर्षाची, पूर्ण वर्षाची एकदाच हे लोक नावनोंदणी करून घेतात, अन्नदान असतं ते, त्यामुळे नक्की भाग घ्या याच्यात. आम्ही आता चाललो महाप्रसादाला. महाप्रसादात जाण्यासाठी सुद्धा एक दोन लाईन होते, पण ते पटापट जात होते. सो ते हे मंडप होतं, स्टेज टाईप, ती स्वामींची मूर्ती आहे. खूप सुंदर वाटलं. हे आम्ही दोघं कार्टून. सो आम्ही आलो आता, आमचं जवळ आलं आहे. इथे मोठा हॉल आहे, मोठा हॉल आहे जेवणासाठी. जर तुम्ही बाळप्पा महाराजांच्या मठात जर गेला असाल, तर तिथे ती आहे की जेव्हा तुम्ही जेवता ते ताट तुम्ही स्वतः घासायचं असतं, ही एक सेवाच असते. सो इथे पण तोच प्रकार आहेत, जेव्हा तुम्ही महाप्रसाद घेता, जेवून झाल्यानंतर तुम्ही स्वतःचं ताट स्वतः घासायचं असतं. महाप्रसाद खूप मोठा आवाडव हॉल आहे, तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात महाप्रसाद लोक ग्रहण करतात आणि खूप सुंदर महाप्रसाद असतो. सो इथे बाहेर आल्यावर स्वामींची ही मूर्ती आहे. आणि हीच ती माहिती, मठाची माहिती, महाराजांचे आलेले प्रचिती अनुभव मठ बांधताना, तो हीच ती माहिती आहे जी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सगळी सांगितली होती. इथे मोठ्या फलकामध्ये पूर्ण माहिती लिहिलेली आहे, एकदा नक्की वाचा तिथे गेल्यावर. सो छान प्रकारे दर्शन झालं, खूप सुंदर प्रमाणे दर्शन झालं. आणि आता परतीचा मार्ग पकडला आम्ही. सो मी ही बसून माहिती तिथे 3-4 वेळा पूर्ण वाचली आणि खूप छान वाटलं ते वाचून, खूप छान वाटलं. तुम्ही पण गेला की नक्की पूर्ण वाचा आहे. सो आता आम्ही निघालो आहे, चला घरी जाऊया. ॲक्च्युली हे सगळे रेट्स मी रिक्षाचे तुम्हाला जे सांगितले ना, ते मी निघताना रिक्षावाल्यांना विचारलेले, कारण का म्हटलं एवढं ऊन आहे, आपण बघूया रिक्षावाले किती घेतात. पण शेअरिंगसाठी कोणीच नव्हतं, खूप वेळ वाट बघावी लागली असती. डायरेक्टचे त्या लोकांनी पळसदरी स्टेशनसाठी फक्त 100 सांगितले. म्हणून मी सजेस्ट करेल की रिक्षावाले वगैरे तुम्ही थोडं अवॉइड करा, चालत गेलात तर खूप बेटर होईल, जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर. बाकी तुमच्यावर आहे, तुम्हाला जर ऑटोने जायचं असेल तर तुम्ही ऑटोने जाऊ शकता. सो हे मी व्हिडिओमध्ये तेच सांगते की पदयात्रा करा, चालत चालत जावा, चालत चालत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि श्री स्वामी स्वामी.